नमस्कार मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची भयानक अशी सत्य घटना आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यामध्ये आपल्याला जायचं आहे अकोल्या जिल्ह्यामध्ये एक सुखी आणि संपन्न असा परिवार होता आणि फक्त तीन माणसांचा परिवार सुभाष वय पन्नास त्याची पत्नी वय बेचाळीस तिचं नाव संगीता आणि एक अनुप म्हणून पोरगा असतो सतरा वर्षाचा तिघाचं बेस्ट एकदम प्रपंच चालला होता सगळं सुखी होतं आणि हातावरची पोटं त्यांना काय जास्त शेती नव्हती किंवा कुठे नोकरी नाही आपलं कष्ट काबाड कष्ट करायचं चार पैसे कमावायचे आणि आपलं सुखी जागायचं मुलाचं शिक्षण संपत आलं होतं नुकती त्यांनी बारावीची परीक्षा दिली होती आणि इतकं सगळं सुखी असताना अचानक दैव असं बदललं कोणाच्या बाबतीत काय कधी घटना घडेल काय सांगता येत नाही तुम्हाला सांगतो शिवजो जो सुभाषे ह्याला लागलं दारूचं व्यसन रो व्यसन कशाला म्हणायचं कधीतरी पिणाराला व्यसन म्हणत नाही पण रोज प्यायचे म्हणलं की व्यसनच विशेष नाही संध्याकाळची जी सुरुवात करायच्या नंतर दुपारच्या नंतर सकाळच्या नंतर तिन्ही टाईम झालं ह्याला व्यसन लागलं जेवढं कमवायचं हो तेवढं तो दारू प्यायचा बरं दारू पिऊन अवलात गं बसत नव्हती घरी यायची त्या बायकोला शिवाय दे मारहाण कर त्या पोरला शिवाय दे मारहाण कर हे असा प्रकार त्याचा रोज दिसाड चालू व्हायला लागला आता ते विषय असा झाला की ह्याचा या दारो पिण्याच्या व्यसनामुळं ह्याच्यामुळं ह्यांची मानसिक स्थिती घरातलं वातावरण बिघडलं खराब झाली घरातली परिस्थिती खराब झाली मग आता सगळी टेन्शनमध्ये काय करावं आता हे फार सांज सकाळ मरण साठच्या पुढे काय माणूस जगत नाही ह्याला काय अवधसा सुचली ते सुभास लागला प्यायला पर पियच्या नादात आवाजचे गाण गाणे वगैरे त्या पोराच्या मनावर अभ्यासावर त्याचा परिणाम व्हायला लागला संगीताबाई ती तर मारणार टेन्शनमध्ये आता काय प्रपंचा चालू झालं म्हणली ब आणि तीही प्रपंचाला हातभार लावित होती ती एका डाब्यावर जायची रोटी बाखरी काय असं ती काम करायची तिला दोन तीनशे रुपये त्याच्यात मिळायचे थोडं राहिल्याला शिळं पाक मिळायचं ती घरी यायची मुलाला घालायची नवऱ्याला घालायची स्वतः खायची असं गरीब कुटुंबात होतं आणि ह्यांचे विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो शी दारुणी इतकं वाट लागली पुढं तुम्हाला सांगतो आता ह्यानी असं सुरुवात केल्यावर ती हो पोरगा आलं टेन्शनमध्ये त्याच्या मनावर झाला परिणाम की बाबा ही काय झालं माझं काय झालं प्रपंचाचं काय माझी स्वप्न होती काय तरी करून दाखवायचं होतं आणि ही आईला त्रास वडिलांना काय करावा आया मानसिक टेन्शनमध्ये मा एक दिवस त्याने रात्री बारा वाजता बारा एक वाजता फाशी घेतली त्या पोराने पोराने आत्महत्या केल्याच्या पुढं ह्यांना तर काय दुसरं काय मुलगी नव्हती काय नव्हतं शे प्युअर मोकळे झाले म्हणजे ह्यांना काय मात्र पण कोण सांभाळायचे आता असंही नात्यावि काय कोण कौन कोणाचं नसतं त्यांचा विषय सोडून द्या तुम्ही मग ह्या पोरग मेल्याच्या नंतर त्याची जी आई आहे संगीताबाई तिच्या डोक्यावर थोडासा त्याचा गोष्टीचा परिणाम झाला भयंकर प्रेम होतो त्याच्या मुलावर आणि मुलगा असा सोडून गेल्यानंतर तिच्या मनात असं घर केलं तिने असा विचार केला की ह्या नवऱ्यामुळंच माझा ना, मा ना पोरगा मेला ह्या नवऱ्यामुळंच मेला हो याचा कार्यक्रम केला पाहिजे ह्याला काय करून काय नको असं ती म्हणजे तिच्या डोक्यात ते गर करायला लागलं विषय ती आपली निंबटपणे जायची त्या डाब्यावर बाकरी थापायचं काम करायची तिथून संध्याकाळी घरी यायची झोपायची आणि मग शी बी एवढं यायचं संध्याकाळी ह्याला काय फरक पडत नाही ना दारुड्याला काय कोण मेलं काय जगलं काय फरक पडत आहे तुम्हाला सांगतो ती जिवंत मेलेलीच माणसं असतात जिवंतपणे मेलेला माणूस म्हणलं की दारोडा आणि मग दारुडा आला असलं शिळेपाख खाल्लं झोपला त्याची मारहाण चालूच हे चालूच शिवीगाळ चालूच त्या संगीताबाईचं पार डोकं आवड झालं काय करावं काय करावं तिचं काय डोकं चाला नाही आणि मग तिच्या डोक्यात असा थेट विचार केला की आपल्या जगण्यात काय आता अर्थ नाही आपल्याला कोण सांभाळणारं नाही मला म्हणजे तिचं मन तिला सांगत होतं की बाबा या मुलाचं लग्न करीन मला सुनबाई येईन मी नातवांड खेळून ह्या एका स्वप्नापुटी ती आणि सगळ्यांचं स्वप्न असतं ते काम करत होते आणि ही अवलाद तुम्हाला सांगतो दावराच्या वसनाच्या जर गेल्यामुळं होत्याचं नव्हतं झालं पोरगं मेलं सगळं वाटलं झालं तर करायचं काय आता मग तिने असं विचार केला आपल्या आयुष्यात काय तर राहिलं नाही ज्याच्यामुळे हे झालंय त्या नवऱ्याला ह्या जगातच ठेवायचं नाही पोरगा याला सोन्यासारखा आणि ही अवलाद पन्नास वर्ष याची सांभाळून करायचं काय माझं कुकू माझ्या हातानेच पोसायचं त्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालन आणि मग आता शेला मारणं तिच्या काय ह्याच्या बाहेरचं होतं तर त्याचं डोकं जसं चालत असतेने विचार केला की काय करावं काय करावं ती डाब्यावाले तरी बाकरी करता करता ही काय करावं काय करावं तर तिला एक मार्ग सापडला तो मार्ग असा होता की त्या डाब्यावर एक वेटर कामाला होता त्याचं वय फक्त तेवीस वर्ष ही बेचाळीसची तेवीसचा बघा आता म्हणजे लय मोठा म्हणजे जमीन आसमानाचा फरक म्हणा ती व्हीचा तर ती वेटर म्हणजे ती बी आवला तर ही होती म्हणजे कशी किती केसावर रंगावणे खर्च करणे टापटीप कपडे उचलायची की शिळच खरकाटच पण आवलात ते गाणी मोबाईलची ऐकायची सांग आणि बिगर लागण्याची त्याचं काही लग्न नाही काय नाही पोऱ्यालाच ते आणि ती तपल्या आपल्या आयुष्यात ती जगत होतं असं व्यवस्थित आणि ते मग ही बाईची त्या पोरावर नजर पडली की ह्या मोलाचा उपयोग करून घ्यायचा नवरा मारण्यासाठी मग पुढं त्याने दाणं टाकायला सुरुवात केली तुम्हा पुढं केले मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ महाल त्याला रंगमहालात बोलवायचा आणि कारखान राबवायचा मग हिच्याकडे काय पैसा पान नव्हतं पण हिच्याकडं सुंदर असं शरीर होतं बेचाळीस वर्षाचं मग म्हणले हळूहळू ओळख वाढवली गप्पा गोष्टी थोडंफार उष्ण पैसे दे घे देवाणघेवाण के चालू केली चेष्टा मस्करी आणि बोलता बोलता एक दिवस त्या पोराला म्हणून गेले बा त्या पोराचं नाव संदीप संदीप कुमार संदीपला सांगून गेली संदीप, संदीप काही म्हण तू मला लय आवडतं बा आता संदीप म्हणजे काय हाय ग्रॅज्यु ग्रॅज्युएट किंवा एल एल बी पास असा माणूस नव्हता ते आपलं कामापुरतं शिकलेलं काय करावं काय करावं त्याला डोक्यात आयला म्हणला तात्पुरती माझ्या मारा काय हरकत आपल्या इकडे फोकाट मिळते म्हणल्यावर काय आणि ती आलेलं नव्हतं तरी लग्न झालेलं नव्हतं स्त्री फक्त लांबून चित्रपटातच पाहिली होती मग ती वस्तुस्थितीमध्ये बोगायची म्हणली होती तर त्याला वाटलं आयला देव मागतो मी मागतो एक डोळा आणि देव देतो दे डोळा असं दा झालं मला आता वाई बुंदी काय करायचं आता इथं खाऊ का पाला नव्हते त्याला कुठं खावा तीच काळा ना पाहिला म्हणला जमलं काढ्या आता आणि म्हणला कसं आहे काय टेन्शन नाही म्हणली तू ती बेवडं आहे ना त्या सगळं मैत्री कर माझ्या नवऱ्यासंग त्याला जरा फुलपाज थोडा खर्च कर आणि ती झोपला आपल्याला रान आख मोकळंच दुसरं कोणी करत आता आता तिने टाकलेल्या सापड्या तिनी टाकलेल्या त्या टाक जाळीमध्ये ही बिचारस संतोष कुमार अडकला अडकला म्हणजे गेला जाला ह्यांचा वेगवेगळ्या भाज्या बांधवायला चालू झाल्या बाबा रातच्या घरात हा ती डाब्या का आम्हाला ती बाकरी थापायला ही थापायची बरोबर तो बरोबर कार्यक्रम करायचा शेंचा कार्यक्रम चालू झाला पण शेला वाटलं आपल्या गळाला चांगला मासा लावलाय आपल्याला इच्छा आहे तोपर्यंत हिला बोगू आणि आपलं लग्न करून आपण तर दुसरीकडे जाणाराचे काय विषय नाही काय सगळं कसं सेफ नाही का आलाउद्दीनचा खजिना सापडला आपला बाबाची गोवा त्याला आता मला काय करावं काय करावं तू खुश गडी एकदम खुश रोज नवीन कपडे घालायला लागला लाग तो काय सांगायचे सिंट मारायला लागला लाग ला। ला ला तो आणि त्या संगीताबाईच्या प्लॅननुसार बरोबर हा खाण्यात आल्यावर तिने त्याला एक दिवस विषय काढला म्हणले आपला आता इथून पुढं काय लय टिकण्यासारखं असं वाटत नाही मला आपला तर अनैतिक संबंध आता घ्यायचा आपल्याला आता आता ह्यात एकदमच गरड गरड्याला नशा आपलं कशाला कोरड पडली अल हे काय संकट आलं व एकदम आता एवढं चांगलं चाललं होतं नाही नाही म्हणले आता कसं आहे हा नवरा अडसर आहे मला अ मला मोकळे पण पणाने तुला सुख देता येत नाही एन्जॉय करता येत नाही तू एक काम कर ना mm. काही करून ही आवला बस माझं तुझ्या तुला माहिती किती प्रेम आहे ही आवलात गप गार कर मग मी आपलं आपण दोघंच मग आपल्याला काय कोणाची अडचण नाही हे नाही हा विचार त्या संतोष कुमारच्या मनात घातल्यावर त्याने यायला म्हणला ही बी बरोबर आहे बरं का त्याचा कार्यक्रम मी करतो काय आणि सगळ्यात मत म्हणजे संतोष कुमार बी काय राजा हरिश्चंद्र नव्हता ती बी प्यातडच होतं पण ती जरा मापात प्यायचं रोज नाही का जास्त जरा हे झाल्यावर हो, नाईन्टी बिंटी हा नाही संध्याकाळची शनी त्याच्याबरोबर मैत्रिडली मला तू काळजी करू नको संगीता बाई मी तुझ्यासाठी म्हणून ना दुसऱ्या कुणासाठी तुझ्यासाठी म्हणून याचा कार्यक्रम राबवतो म्हणला याचा खालासच करतो आणि मग ह्यानी काय केलं त्याच्यासंग मैत्री वाढवली संध्याकाळी सहा साडेसहा सात वाजता हॉटेल बंद झालं की हा जायचा त्याच्याकडं संतोष कुमार कुठे राहतो चला त्यानंतर ठराविक फिक्स एक दिवशी दारचं दुकान होत्या दा दुकानात ते बसायचे रोज हा खर्च करायचा मा संतोष कुमार त्याला रोज प्लॅनिंग ना याला संपवायचा आणि मग स एक आठ पंधरा दिवस महिनाभर असं चालल्यावर याची हो। मनाची तयारी झाली की आज ह्याला कार्यक्रम करायचा याचा जा। मग मला हे ही काय लोक बडबाड करत्यातलं इथं पियायला बसल्यावर आपण आपल्याला कसं निवांत शांत वातावरण पाहिजे त्या ठिकाणी आपण एन्जॉय करू मस्तपैकी आणि बसला बी ती आयडिया पटली आयला म्हणलं हे बी चांगलं आहे बरं का पण जरा डोस जास्त ना म्हणलं दोन क्वॉर्टर तू काहीच नको करू तू मी आज ओकेच आणि मग शिव म्हणलं चालते चालते मग ह्याने पार्सल घेतली खोटाने घेतलं शेंगदाणे घेतलं तिथून गाठला त्याला वावरा त्याच्या घरापासून एक सा साडेतीन किलोमीटर एक जंगल वजा शेती होती तिथं शेतामध्ये इथं निवान जागा इथं बसवा आपण चालतंय मला रात्रीच्या आठ वाजता पेयाला बसले नऊ साडेनऊ वाजले आणि संतोषनी त्याला फुल पाजल्यानंतर हा थोडा नाईंटीमध्येच राहिला आणि असं म्हणतात की बाबा पेल्यावर डिरिंग वाढती याची डिअरिंग तर वाढलीच होती याने अजून नाईन्टी अस लावली आता साईडला इकडे तिकडे बघितलं मला आता कुणी नाही आता आपण ह्याचा कार्यक्रम करू शकतो मग आता ह्याने पाहिलं आणि अचानक त्या सुभासरावर हल्ला केला आता माणसाची गड्याची ताकद गड्याला ताकद असते बायल ताकद कमी असते पण गड्याची ताकद ही दारू केलेल्यानंतर पन्नास टक्क्यांनी कमी होते तुम्हाला सांगतो पन्नास टक्क्यांनी ती वलबाड तर कोणीकरी मेंदू बॅलन धरीत नाही त्याचा हा तर ती त्याने अचानक हल्ला केला त्या सोभासरावर आणि हा ते वीस वर्षाचा पन्नास वर्षाचा त्याला भीती होती की हा जर मला भारी पाडला आज तर माझा कार्यक्रम होईल मग ह्यानी त्याच्या अवघड जाग्यावर लाथा मारल्या आता लाथा मार तो मला माहिती आहे अवघड तर त्यावर लाथा मारल्या अहो एक तर दारू पेल्याला ताकद कमी आणि एक ठोका खाली बसल्यावर त्याचं पार म्हणजे आवसानच गाळल्यासारखं झालं ते निश्चित पडलं करून ते आयो खाली पडलं ह्याने काना काना एक दगड घेतला त्याचं डोकं सगळं फोडून काढलं पाठीमागून डोक्यात हाणला त्या नशे एक पाच मिनटात तडफडून तडफडून तो सुभाषराव मिळाला ती मेळायच्या पुढं ही जरा जाग्या आलं ही उठलं म्हणलं आता काय करावं कडे इथं झाले सगळं आपली काय वस्तू पडली का काय नाही पडलं चला आपण इथं तिथून निघून गेला नियमितप्रमाणेच आंघोळ बिंगोळ करून तो जो आपला सकाळच्या पारी ह्याच्याकडे गेला असतील सांगितलं संगीता बायला काम झालं ते म्हणले शांतरा ओके आपलं जमलं पण ते असांनी एक विचारलंच होतं की ह्या महाराष्ट्रामध्ये या, या देशामध्ये पोलीस नावाची काहीतरी पद्धत आहे ना आणि पोलीस महाराष्ट्र पोलीस फार खतरनाक काही घेतात धापतं समजा पण काही लय चांगली आहेत कर्तव्य दक्ष हा सदरक्षण आहे खलनीगरण आहे त्यांचं वाक्य आहे आता काय तो कुठं तर आपद असतो म्हणा पण बऱ्याच वेळा पोलिस चांगलं काम करतात आणि मग तू मला सांगतो पोलिसांनी सकाळच्या फारी एक जणांनी ते शेतकऱ्यांनी शितायला ते बघितलं मर्डर पाडलेला त्यांनी पोलिसांना खबर केली पोलीस पाटील आलं पोलीस आले त्यांनी वस्तुस्थिती पाहिली आता पोलिसांच्या नजरेतून काही गोष्टी अजिबात चुकल्या नाहीत पहिली गोष्ट आजूबाजूचं जे गवत आहे ते विस्कटलेलं आहे ही जिथं बॉडी पडली तिथं आणि ही काय आत्महत्या नव्हती ह्याला कोणतरी मारलेलं आहे ते त्यांचा अंदाज असतो तो आणि रक्त वगैरे सांडलेलं होतं त्यांनी रिसर पंचनामा केला पंचनामा झाल्याच्यानंतर त्यांनी त्यांनी याला कोण आहे हा कोण आहे को ह्याची ओळख पटवणं गरजेचं आहे पहिल्यांदा तर त्याच्या खिशामध्ये मला वाटतं काहीतरी आधार कार्ड सापडलं आधार कार्डावर त्यांनी बघितलं आले शेजारच्या गावाचा माणूस आहे त्यांनी ते लगेच तीन किलोमीटरवरच्या गावात गेले चौकशी केली तर गावातल्या माणसाला कुणी ओळखतंच मग चौकशी आणि त्याचे सापडली की त्या दारूच्या दुकानामध्ये हा पेताळगडी आहे म्हणली पेत असतो इथं एवढं आहे म्हणले हां तिथं असतो ते दारूच्या दुकानामध्ये त्याला दाखव हा म्हणलं इथे व्हायचं मला महिना दोन महिने झालं शिवण ह्याचा जोडीदार कुठे म्हणला शिवून ह्याचा जोडीदार आहे आणि बोरगे म्हणले तेवीस चोवीस वर्षाचं कंटिन्यू प्यायच्यात म्हणली ही रात्रीच पेतात म्हणला हा असं आहे काय परगं कोणी पॉर्ग कोणी मग सी सी टी व्ही चेक केला शिव पंटर दिसला अरे म्हणलं तिथे डाब्यावरचा ह्याच्या पोलिसांनी बरोबर डाब्यावर गेले आणि तो म्हणला साप कादू काय पाहिजे तुम्हाला हा अंडा करी पाहिजे का म चिकन थाळी पाहिजे का मटन थाळी पाहिजे पोलिसांनी सांगितलं आम्हाला फक्त तूच पाहिजे आम्हाला कोणी नको उच्ल काय अवलात उचलली आणली फुल मध्ये रिबीट केली मारणाची कूट कूट कुठली अवलात सरळ मानला संगीताबाईच्या प्रेमात मी घोळा झालो आणि मग मी याचा गोळा केला बा आता शेला मारल्याच्या पुढे हिने सगळं कबूल सांगितलं संगीताबाई तर काय ओकेच तिथून त्यांची लगेच पालखी उचलली महिला पोलिसांनी आणली इथं दोघही तुम्हाला सांगतो आणि घटना फक्त दीड महिन्यापूर्वीची ही त्याच्यामुळं त्यांना वकील सुद्धा मिळाना कोणी आता आणि यांचं पुढचं आयुष्य फार भयानक परिस्थितीत जाणार आहे एका दारोपाई एवढं वाट लागली एक चांगलं प्रपंच फक्त सगळं सुखी चाललेलं